कुख्यात जुआ अड्डा संचालक बाल्या पिनेकर के हत्यारों को नागपुर क्राइम ब्रांच ने 24 घंटों के भीतर गिरफ्तार किया। घरपोड़ी विरोधी तथा वाहन चोरी विरोधी पथक के दस्ते ने मुख्य आरोपी चेतन हजारे, रजत तांबे, भरत पंडित को रामटेक परिसर से गिरफ्तार किया है। आसिफ लुडेरकर को हिरासत में लिया था। सूत्रों के अनुसार पिता की हत्या का बदला लेने के लिए मुख्य आरोपी चेतन हजारे ने वारदात को अंजाम देने के बाद की है। आरोपियों द्वारा माउजर जाम होने से बाल्या बिनेकर पर गोली नहीं चल पाई थी, इसलिए माउजर की मैगजीन घटनास्थल पर गिर गई थी। इस मामले में आगे की जांच सीताबर्डी पुलिस कर रही है। याद रहे कि जनता कर्फ्यू के दिन यानी 26 सितंबर को भोले पेट्रोल पंप के सामने बाल्या बिनेकर की अनगिनत बार चाकू, गुप्ती और कुल्हाड़ी से वार कर हत्या कर दी गई थी। सीसीटीवी फुटेज के आधार पर यह वीडियो भी वायरल हो चुका था, जिसके बाद पुलिस के लिए यह मर्डर एक चुनौती जैसा रहा। इस घटना के बाद आरोपी फरार हो गए थे। क्राइम ब्रांच की टीम ने इन्हें थर दबोचा। चेतन हजारे नावाचा एक गंभीर गुन्हे करणारा आरोपी आहे। त्याची तो हिस्ट्री शीटर पण आहे, 307 वगैरे आहे, 2 त्याच्यावर आणि 395 आहे। त्याच्या वडिलाचा 2001 खून झाला होता, तर सदर गुन्ह्यामध्ये जो मृतक आहे त्याचं असं म्हणणं आहे त्यांनीच खून केला होता त्याच्या वडिलाचा। तर त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी ही प्लॅनिंग केली आणि सुमारे 8-10 दिवसापूर्वी त्यांनी ही प्लॅनिंग करून ते काल त्याचा खून केला। एकूण 5 आरोपी आहे। पहिला जो एक काल एक आरोपी पकडला गेला आहे युनिट क्राईम युनिट 1 आमचे PI माननीय श्री खांडेकर साहेब आहे, त्यांनी पकडले। त्यांच्या युनिटनं ते पहिला आरोपी पकडला हाशिम म्हणून, आणि इतर 3 आरोपी चेतन, रजत आणि भारत पंडित नावाचे असे 3 आरोपी आहे। ते आज आम्ही रामटेकवरून त्यांना पकडलेलं आहे। आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की ते तिथून लपून बसलेले। गनबाबत आता सध्या तपास चालू आहे, आता पोलीस स्टेशन बर्डीकडून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे, तर ते पुढे निष्पन्न होणारच आहे। ब्युरो रिपोर्ट, NBC News, नागपूर।